नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एम पी सी सर्कल या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज खूप दिवसातून व्हिडिओ अपलोड करतोय, कारण आपल्या सर्वांना माहिती आहे की आपली जी आता सध्या जी कंबाईन पूर्व परीक्षा आहे ती जवळ आलेली आहे, लास्ट 2 वीक आहे. आणि या एक्झाममध्ये आपल्याला 60+ स्कोर कसा करायचा प्रीमध्ये, या पॉईंट ऑफ व्ह्यूने आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे. आता आपल्याला सर्वांना माहिती आहे की राज्यसेवा प्री जी एक्झाम होती ती झालेली आहे, त्याची अँसर की पण आलेली आहे, त्यामध्ये स्कोअरबद्दल आणि जो पेपर होता त्याच्या काठिण्य पातळीबद्दल खूप सारी चर्चा झालेली आहे. तुम्हीसुद्धा पेपर बघितला असेल, पण टेन्शन घेऊ नका. यस, येणारा जो आपला कंबाईन प्रीचा जो पेपर असेल त्यामध्ये पण जे काही राज्यसेवेमध्ये जे चेंजेस होते किंवा जो पॅटर्न होता त्या पद्धतीने काहीतरी आपल्याला निश्चित बघायला भेटणार आहे. कारण राज्यसेवेचा जो पेपर असतो तर तो मॉडेल पेपर असतो आणि त्यामध्ये जे चेंजेस केलेले होते आयोगाने ते निश्चितच आपल्याला या कंबाईन प्रीमध्ये सुद्धा दिसतील. परंतु एवढं पण टेन्शन घ्यायचं नाही आहे, कारण आपण कोणत्या पद्धतीने हा 60+ स्कोर आणायचा या पद्धतीने आपण आता ते बघणार आहोत. ओके, सो मे बी आता तुम्हाला खूप काही वाटत असेल की अभ्यास होत नाही आहे, आठवत नाही आहे किंवा स्टडी झालेला नाही आहे. आणि अगदी तुम्हाला कधी कधी असं मे बी फील होत असेल की आपली PSI सुद्धा निघणार नाही, म्हणजे मी PSI खूप लो आहे असं यामध्ये भाकीत नाही करत आहे किंवा गृहित नाही धरत आहे, तर फक्त PSIचा स्कोर कमी लागतो. त्यामुळे मे बी असं भरपूर विद्यार्थ्यांना वाटतं की आपली म्हणजे PSI सुद्धा प्री आपण क्वालिफाय होणार नाही, एवढंसुद्धा आपला स्कोर येणार नाही. तर हे सगळे परिणाम जे आहेत ते एका गोष्टीमुळे झालेले आहेत मला असं वाटतं, तो म्हणजे राज्यसेवा पूर्व एक्झाम जी होती 2020 त्यामुळे. तर असं बिलकुल काही नाही आहे. आपण एक साधं लॉजिक बघूया की जर आपण म्हणजे आपलं विश्व हे आपल्याला 7 सब्जेक्ट आहेत आपल्या कंबाईन प्रीमध्ये. ओके, तर या 7 सब्जेक्टमध्ये आपल्याला फर्स्ट प्रायोरिटी किंवा सध्याचा आता जो अभ्यास आहे यामध्ये मी तर एवढं सांगू शकतो किंवा तुम्ही पण एक स्वतः ठामपणे गोष्ट सांगू शकता स्वतःला की हा जो प्रत्येक सब्जेक्ट आहे म्हणजे आपल्याला 7 सब्जेक्ट आहे. ओके, या प्रत्येक सब्जेक्टमध्ये ना आपल्याला फर्स्ट प्रायोरिटी काय करायचं, प्रत्येक सब्जेक्टमध्ये आपल्याला सगळे सब्जेक्ट करायचे आहेत या लास्ट 2 वीकमध्ये. आणि या प्रत्येक सब्जेक्टमध्ये मिनिमम प्रत्येक सब्जेक्टमध्ये आपल्याला 5 मार्क्स गेन करायचे आहेत. ओके, म्हणजे प्रत्येक सब्जेक्टमध्ये जर आपण 5 मार्क्स जर मिळवले इकॉनॉमिक्स, हिस्ट्री, सायन्स आणि ऑल्सो मॅथ अँड रिझनिंगमध्ये, तर असे सगळे सब्जेक्ट केले तर आपल्याला 35 मार्क्स इथेच होतात. ओके, बेसिक अगदी 35 मार्क्स इथं आपले सिक्युअर झाले. ओके, आता त्यानंतर राहिलं आपलं काय, तर कोणते मी बोलेल की फोकस आहे ना, तुम्ही 4 सब्जेक्ट चांगले करा. ओके, सपोज फॉर एक्झाम्पल करंट अफेअर, इंडियन पॉलिटी, जिओग्राफी आणि इकॉनॉमिक्स असं समजूया की हे 4 सब्जेक्ट आहे. तर या 4 सब्जेक्टमध्ये काय करायचं, तुम्हाला अजून आहे ना अजून 5-5 मार्क्स एक्स्ट्रा गेन करायचे. ओके, म्हणजे हे 4 सब्जेक्ट म्हणून तुम्हाला अजून 5 मार्क जर तुम्ही एक्स्ट्रा मिळवले तर ते हे होतील 20, म्हणजे हे 35 आणि हे +20 जर तुम्ही केले तर इज इक्वल टू 55 मार्क्स. ओके, आता इथे 55 मार्क्स झाले. आता राहिले काय करायचं आपल्याला, हे जे बाकीचे काही 3 सब्जेक्ट राहिलेले आहेत या 3 सब्जेक्ट मिळून आणि हे वर्षांचे जर तुमचं चांगला अजून अभ्यास झालेला असेल तर या सगळ्यांमधून मग तुम्हाला आता पुढचे हे 5 ते 6 मार्क्स जे आहेत ते गेन करायचे आहेत. ओके, आता ते अजून यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची की आपल्याला हे बाकीचे सब्जेक्ट मिळून काय करायचे, सगळे सब्जेक्ट मिळून तर 5 ते 6 मार्क्स एक्स्ट्रा मिळवायचे आहेत, प्लस आपल्या ज्या काही मिस्टेक्स आहेत ज्या आपण सिली मिस्टेक बोलतो किंवा काही काही क्वेश्चन्स असे असतात की जिथे आपण क्वेश्चन नीट समजून घेत नाही तिथे मार्क्स आपले निगेटिव्ह जातात, तर ह्या सगळ्या ज्या मिस्टेक्स आहेत त्या आपल्याला ओवरकम करायच्या आहेत. आता त्या कशा ओवरकम करायच्या, तर त्यासाठी आपण जो आता राज्यसेवा प्रीचा पेपर झाला आहे तो 90% स्टुडंट विद्यार्थ्यांनी दिला असेल, आणि ज्या विद्यार्थ्यांनी दिला नसेल तर मी त्यांना पण सजेस्ट करेल की तुम्ही एकदा तो पेपर बघून घ्या, कारण तो पेपर बघितल्यावर तुम्हाला एक बेसिक आयडिया येईल की आपल्याला येणारा पेपर हा थोडाफार फरकाने त्याच मॉडेलवरती बेस असणार आहे. ओके, आता आपण त्यासाठी ना यामधले काही क्वेश्चन्स आहेत राज्यसेवा प्रीमध्ये आलेले ते घेऊया. आता फॉर एक्झाम्पल हा आपला SDI आहे, SDI मध्ये आपल्याला माहिती आहे की आरोग्य, शिक्षण आणि राहणीमान यांचा निर्देशांक घेतला जातो आणि राहणीमानाचे जे मोजमाप आहे ते दरडोही स्थूल देशांतर्गत उत्पादन याच्या आधारे केले जातं. आता मे बी तुम्ही मराठी जर केलं असेल तर काहींनी त्याला ओके केलं असेल, परंतु तुम्ही जर आपण इंग्लिशमध्ये जर त्याचं ट्रान्सलेशन जर बघितलं ते GDP वरती आहे, तर तसं नाही आहे. SDI जो आहे तो GNI वरती काढला जातो आपण जर बुक नीट रीड केला असेल. त्यामुळे इथे ह्या ज्या असं सिली मिस्टेक्स आहे तर ह्या तुम्ही इथे ओवरकम करू शकता आणि तुम्ही इथले हे जे मार्क्स आहे ते 1-1 मार्क्स तुम्ही गेन करू शकता. ओके, आता फॉर एक्झाम्पल असंच करंटमध्ये एक क्वेश्चन आला होता प्रीमध्ये, इंटरनॅशनल सोलर अलायन्स, आणि यामध्ये 2 नंबरचा जो ऑप्शन होता की कर्कवृत्त आणि विषुववृत्त यामध्ये शांतता पूर्ण समाविष्ट आहे, असे सर्व देश या इंटरनॅशनल सोलर अलायन्समध्ये समाविष्ट केलेले आहे. तर असं नाही आहे ते कर्कवृत्त आणि विषुववृत्त नाही, तर ते कर्कवृत्त आणि मकरवृत्त या 2 वृत्तांमधले ते संपूर्ण 121 देश आहे ती. ओके,
सो इथेच तुम्हाला त्या क्वेश्चनचा आन्सर, म्हणजे अगदी बेसिक आहे, म्हणजे आपल्याला घाई गडबड नाही करायची, फक्त क्वेश्चन्स कुठे नीट रीड करायचं आहे किंवा कुठे फसवलं जाईल हे आपल्याला हे मॉडेल यावरून करणार आहे, कारण हा राज्यसेवेचा पेपर आहे, त्याच सारखा जो पेपर असणार आहे आपला कंबाईनचा तो प्रीचा असणार आहे. आता त्याचबरोबर अजून एक इथे एक योजनावरती एक बेस क्वेश्चन आला होता जनधन योजनावरती, यामध्ये जर तुम्ही थोडंसं जर बघितलं असेल आपली ती फायनान्शियल इन्क्लुजनसाठी होती, हे तर सगळ्यांना माहिती आहे. ओके, त्यामुळे ए तर ऑप्शन येणार आहे, त्यामुळे ए ए म्हणजे हे तर दोन ऑप्शन येणारच नाही आहे. ओके, आणि त्यामध्ये पीक विमासाठी तर ती नव्हतीच. ओके, त्यामुळे फायनान्शियल इन्क्लुजन होतं, वित्तीय साक्षरता होतं आणि विम्याचं कवचसुद्धा होतं, कारण हे तीन प्रायोरिटी ज्या गोष्टी होत्या त्या त्याच्या फर्स्ट अटेम्प्टमध्ये होत्या. ओके, पहिल्या इयरमध्ये. सो ए बी सी हे तिन्ही उत्तर यायला पाहिजे, त्यामुळे थोडंसं इलिमिनेशन, थोडंसं तुमचं बेसिक फॅक्ट्स तुम्हाला जर माहीत असतील तर अशा पद्धतीने तुम्ही एक एक मार्क्स जे आहेत ते गेन करू शकता. त्यानंतर इथे कोशिका म्हणजे आपण ज्याला आपण सेल बोलतो त्यावरती क्वेश्चन विचारला होता, अगदी सातवी आठवीचं सुद्धा तुम्ही सायन्सचं बुक घेतलं तर त्यामध्ये तुम्हाला दिसेल की रॉबर्ट हुक यांनी सेलबद्दल डिस्क्रिप्शन केलं आहे किंवा शोध लावलेला आहे. ओके, त्यानंतर हा एक क्वेश्चन आहे. आता तुम्ही थोडा जर सायन्सचा अभ्यास केला असेल तर हे सुद्धा या क्वेश्चनचं तुम्हाला आन्सर देता येईल. या क्वेश्चनचा आन्सर तुम्ही आपल्या कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा. ओके, त्यानंतर इथे चुकीची जोडी विचारली होती, बेसिक ते आता तुम्हाला हे जर माहीतच नाही आहे दास्ता कोणी लिहिलं, सियाराम दल कोणाचं होतं, ओके, या सर्व क्रांतिकारी संघटना होता. परंतु तुम्ही जर आपलं जे बेसिक बुक्स आहे असेल, कोणतं पण हिस्ट्रीचं जर तुम्ही बेसिक बुक रीड केलं असेल, अगदी तुम्ही आठवीचं ओल्ड इतिहासाचं बुक रीड केलं असेल, त्यामध्ये त्यांनी हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन आर्मी जी आहे, म्हणजे ज्याला एच एस आर ए असं बोलतो आपण, या एच एस आर एची स्थापना जी आहे आपलं फिरोजशाह कोटला जे मैदान आहे दिल्ली येथे, तर त्या दिल्लीला याची एच एस आर ए 1928 एक साधारणतः स्थापना झाली होती, त्यामुळे हे दिल्लीला झाली होती आणि त्यामुळे रॉंग यांनी विचारलं आहे, त्यामुळे यूपी तर येणार नाही, म्हणजे रॉंग जे आन्सर आहे ते आपलं हेच येणार आहे 4 नंबरचं. म्हणजे असं काही नाही आहे की तुम्हाला हे तीन जे ऑप्शन आहे ते माहीत असायला पाहिजे होते किंवा हा क्वेश्चन बघितल्यावरती आपलं जे टेम्परामेंट आहे ते तिथे थोडंसं ढासळू शकतं, असं काहीच नाही. याच टाईपचे क्वेश्चन येणार आहे, म्हणजे तुम्ही अभ्यासापर्यंत आत्तापर्यंत हेच केलं आहे ना, पण हे जर तुम्हाला फिक्स माहीत असेल की याची जी स्थापना आहे ती दिल्लीला झालेली आहे यूपीला नाही, तर तिथेच तुम्ही कॅन्सलेशन मेथड यूज करू शकता. आता फॉर एक्झाम्पल काही अगदी बेसिक जजमेंटवरती क्वेश्चन असतात, इथे आपल्याला आवाजाची पातळी दिलेली आहे आणि याचं त्याचा परिणाम काय होऊ शकतो हे दिलेलं आहे. आता एकदम मिनिमम आणि मॅक्झिमम, आता मॅक्झिमम 100 डेसिबल झाली आणि यामध्ये अगदी एकदम एक्स्ट्रीम कंडिशन कोणती दिलेली आहे, तर कायमची जी श्रवण शक्ती म्हणजे आपण ऑडिबल जे साऊंड असतो तो आपण कानाने तो आपली जी क्षमता आहे ती कायमची गमू शकतो, असं कधी होणार आहे, ऑब्व्हियस तो जास्त साऊंड असल्यावरती, म्हणजे ही मॅक्झिमम याच्यामधली तीव्रता दिलेली आहे. म्हणजे ए नंबरला 3 तर यायला पाहिजे आणि ए नंबरला 3 तुम्हाला इथे इथे एक दिसते आणि इथे दिसते. ओके, आणि लोएस्ट जर बघितलं तर तो काय होणार आहे, तर आपल्याला झोपेत अडथळा येणार आहे. ओके, त्यानंतर इथे पण येतं इथे पण. आता त्यानंतर थोडंसं पुढे जर गेलो आपण, ओके, 70 dB, तर 70 dB काय येणार आहे, डेसिबलला काय येणार आहे, तर भाषणामध्ये व्यत्यय येणार आहे, म्हणजे स्पीच जेव्हा बोलतो आपण त्यामध्ये प्रॉब्लेम येणार आहे. आणि 90 डेसिबल जर आला तर आपली जी इफिशियन्सी ती कमी होणार आहे. सो इथे थोडंसं लॉजिक लावून तुम्ही बी ऑप्शन करू शकला असता. ॲज लाईक सगळे, म्हणजे मला हेच सांगायचं की अशाच प्रकारचे हे जे क्वेश्चन आहे ते आपल्याला कंबाईन प्रीमध्ये सुद्धा दिसणार आहे, त्यामुळे अगदी थोडेसे आउट ऑफ द बॉक्स काही 4-5 क्वेश्चन बघून पॅनिक व्हायचं नाही आहे, याच टाईपचे क्वेश्चन राहणार. त्यामुळे मी हा राज्यसेवी प्रीचे काही क्वेश्चन यामध्ये घेतले होते ॲनालिसिससाठी. आता थोडंसं आपण एक ॲनालिसिस बघितलं की आपल्याला काय करायचं, तर मी बघितलं की 35 जे मार्क्स येते ते आपल्याला असे पण मिळणार आहे. ओके, राहिले आपण 4 सब्जेक्टमध्ये अजून 5-5 मार्क्स गेन करणार होतो, ते आपले 20 म्हणजे 55 मार्क्सपर्यंत आलो आहे आणि मी अजून पुढचे जे 5 ते 6 म्हणजे 60 क्रॉस करण्यासाठी किंवा 60+ स्कोर आपल्याला करायचं असेल तर त्यामध्ये सांगितलं होतं की आपलं एकतर यामध्ये इलिमिनेशन मेथड यूज करा. ओके, किंवा काही काही 50-50 क्वेश्चन्स असतात ते यूज करा, किंवा आपल्याला बेसिक नॉलेजच्या याच्यावरती जे काही क्वेश्चन्स राहिले असतील त्यावरती तुम्ही फोकस करा. ओके, आता या आपले जे आजचं जर विचार केला आपण यामध्ये 60 डेज राहिलेले होते. ओके, या 16 दिवसामध्ये जरी आपण 12 आवरचा विचार केला तर 192 तास, 192 तासामध्ये आजपर्यंत आपण जेवढा अभ्यास केलेला आहे, म्हणजे 1.5 वर्ष आजपर्यंत आपण स्टडी करतो आहे आणि आता या लास्ट 2 वीकमध्ये तुम्ही त्याला प्रॉपर व्यवस्थित जर रिवाईज केलं तर निश्चितच आपला जो स्कोर आहे तो कंबाईनला 60+ जाईल. आता यामध्ये आपण पुन्हा तेच बघितलं होतं की हे जे सगळे सब्जेक्ट आहेत, तर हे मी फर्स्ट प्रायोरिटी सांगेल की सगळे सब्जेक्ट तुम्ही रीड करा, प्रत्येक सब्जेक्ट जेवढे आपले बेसिक बुक्स आहेत ते रेफर करा. आता नेक्स्ट काय, नेक्स्ट तर जे मी एवढं सांगेल की आपले जर आपल्याला डेली करायचं असेल तर डेलीमध्ये हे 2 सब्जेक्ट तुम्ही नक्की करा, करंट आणि मॅथ अँड रिजनिंग.
करंटसाठी अप्पा हातनुरे सरांनी यूट्यूबवरती फ्री ऑफ कॉस्ट सगळे व्हिडिओज टाकलेले आहेत, तर त्यांची निश्चित फायदा होईल. करंटमध्ये सुद्धा अवॉर्ड वगैरे जे आहेत, कमिटीज वगैरे, युद्ध सराव, तर त्यांची प्रोबॅबिलिटी कंबाईनच्या दृष्टीने खूप हाय आहे. त्यामुळे तुम्ही अवॉर्ड वगैरे चांगले करून जा. अगदी लास्ट टाईमचं जर आता राज्यसेवा प्रीचं जर बघितला, तर आपण इझी अवॉर्ड चुकून आलेले, भरपूर विद्यार्थ्यांनी तो अवॉर्ड चुकवलेला आहे की त्यांनी नाळ्या मूवीचं डायरेक्टर विचारलं होतं तर ते रेड्डी होते, तर ते नागराज मंजुळे नव्हते. सो अशा प्रकारचे जे काही फसवे क्वेश्चन आहेत तर ते तुम्ही व्यवस्थित रीड करून जा. आणि मॅथ रिजनिंग जर करायचं असेल तुम्हाला तर संदीप आरगडे सरांनी काही व्हिडिओज टाकलेले आहेत यूट्यूबवरती, तर हे व्हिडिओ बघताना कंबाईनचे पण बघा तुम्ही. त्याचबरोबर आपले राज्यसेवा जे प्रीचे आहेत, तर राज्यसेवा प्रीचे सुद्धा सरांनी सगळे व्हिडिओज टाकलेले आहेत. सगळे व्हिडिओज बघून घ्या. त्यामध्ये तुम्हाला की विदिन कमी टाईममध्ये आपण कसं ते ॲनालिसिस करायचं किंवा मेथड जे आहे, इलिमिनेशन मेथड कशी यूज करायची, तर ते तुम्ही एक साधारणतः 10-20 व्हिडिओज आहेत ते डेली एक एक व्हिडिओ बघा. त्याचा निश्चित तुम्हाला फायदा होणार आहे. आणि मी जसं सांगितलं की फोकस ॲटलिस्ट एनी कमीत कमी आपल्या 4 सब्जेक्टवरती फोकस करा, की ज्या 4 सब्जेक्टमधून मिनिमम आपल्याला प्रत्येक सब्जेक्टमध्ये आपल्याला 10 मार्क्स मिळाले पाहिजे. म्हणजे इथेच आपल्याला हे 40 मार्क या 4 सब्जेक्टमधून आपल्याला गेन करायचे आहेत. अशा पद्धतीने जर गेला तुम्ही तर निश्चित तुम्हाला फायदा होणार आहे. त्यानंतर डेलीमध्ये बघितलं आपण की मॅथ रिजनिंग तर आपण डेली करणार आहोत, त्यामध्ये करंटसुद्धा एक डेली करा. एक नियर अबाउट एक 1/4 पाऊण तास करंट अफेअर्ससाठी द्या. 1/4 पाऊण तास, 1 तास तरी मिनिमम तुम्ही 1-2 तास मॅथ रिजनिंगसाठी द्या. आणि अजून वेगळ्या पद्धतीने कसं करू शकतो, एक तर तुम्ही काय करा की 2 सब्जेक्ट करा, म्हणजे हे डेली सोडून डेली 2 सब्जेक्ट करा. सपोज असं समजूया की पॉलिटी केला आणि इकडे इकॉनॉमिक्स केला. ओके, सकाळी सपोज 4 तास पॉलिटी केला आणि दुपारी 4 तास इकॉनॉमिक्स केला, मग हे 2 दिवस करूया. सोमवार आणि मंगळवार पॉलिटी सकाळच्या स्लॉटमध्ये 4-4 तास, आणि देन सोमवार आणि मंगळवार काय करा, इकॉनॉमिक्स करा. म्हणजे 2 दिवसामध्ये तुमचे 2 सब्जेक्ट झाले. नेक्स्ट 2 डेजमध्ये पुन्हा पुढचे 2 सब्जेक्ट होतील. असे एकूण हे 4 सब्जेक्ट झाले. ओके, आणि हे 2 सब्जेक्ट आपले रेग्युलर चालणार आहेत. अशा पद्धतीने जरी तुम्ही केलं तर तुम्ही, मला असं वाटतं की एका वीकमध्ये तुमचे आपले जे 7 सब्जेक्ट आहे ते 7ही सब्जेक्ट व्यवस्थित रीड करून होतील. ओके, आणि नेक्स्ट वीकमध्ये पुन्हा त्याला त्या 7 सब्जेक्टला पुन्हा रिवाइज करा. म्हणजे आपले सगळे जे सब्जेक्ट आहे, 7च्या 7 सब्जेक्ट, ते आपल्याला रेग्युलर कंटिन्यू आपल्या वाचनामध्ये असतील. ओके, आता काही विद्यार्थी टेस्ट सॉल्व करत असतील किंवा PYQ सॉल्व करत असतील तर निश्चित करा, त्याच्या बेसिसवर सुद्धा खूप फायदा होणार आहे. एक काय फायदा काय होतो, जर आपण टेस्ट सॉल्व जर केली ना, यामध्ये काय होतं की जे आपले सगळे सब्जेक्ट आहेत तर ते त्याला कुठेतरी टच होतो सगळ्या सब्जेक्टला. म्हणजे एक टेस्ट दिली आपण माहिती 100 मार्क्सची, त्यामध्ये आपले सगळे 7 सब्जेक्ट ते टच होतात. आणि प्रत्येक सब्जेक्टमध्ये जे काही पॉईंट्स असतात, जसं पॉलिटीमध्ये आपण माहिती की आणीबाणी असेल, ज्युडिशरी असेल, आपलं कायदेमंडळ, सगळे त्यामधले मिनिमम तरी आपल्याला त्या टॉपिकला आपला टच जातो. त्यामुळे जर आपलं काही मिस्टेक्स झाल्या असतील तर ते पुन्हा आपल्याला बुकमध्ये जाऊन रीड करता येतं. कंटिन्युटी राहते सगळे सब्जेक्टमध्ये. अजून टाईम मॅनेजमेंट करता येतं. आणि प्रिकॉशन अबाउट राऊंड, हां राऊंड म्हणजे आपण जे आपण एक्झाममध्ये गोल करणार आहोत, कारण 1 तास असणार आहे, त्यामध्ये मला तरी असं वाटतं एक तर दोन मेथड कोणत्या चुकीचे एकदम प्रॉबेबिलिटी सांगतो, बाकीच्या तुम्ही बघा तुमच्यानुसार. पण मला एक असं वाटतं की भरपूर विद्यार्थी काय करतात, एक क्वेश्चन सॉल्व केला म्हणजे आपल्या क्वेश्चन पेपरमध्ये, त्यानंतर नेक्स्ट पुन्हा ते काय करतात, आन्सर शीटवरती राऊंड करतात. ओके, पुन्हा दुसरा सॉल्व केला, त्याचं उत्तर बघतात, पुन्हा आन्सर की घेतात, राऊंड करतात. खूप टाईम कन्झ्युमिंग आहे. ही सुद्धा मेथड टोटली रॉंग आहे. किंवा काही विद्यार्थी असं करतात, टोटली 100% म्हणजे सगळा पेपर सॉल्व करून घेतात आणि शेवटच्या 5-1 मिनिटामध्ये ते काय करतात, राऊंड करायला घेतात. आणि तेव्हासुद्धा काय होते, खूप घाई होते. त्यामुळे तुमचे काही राऊंड्स करायचे आहेत, गोल करायचे आहेत, ते बाकी राऊंड जातात. तर ही सुद्धा मेथड दोन्ही चुकीचे आहेत. एकतर प्रत्येक वेळेस नका करू किंवा सगळं झाल्यावर करू नका. यावरती तुम्हाला अजून काही मदत हवी असेल तर त्या रिलेटेड तुम्ही कमेंट करा. आपण त्यावरती एका हवरमध्ये कसा पेपर अटेम्प्ट करतात त्यावरती एक सेपरेट व्हिडिओ बनवूया. ओके, आणि जर पॉसिबल झालं काही विद्यार्थ्यांना तर त्यांना मी सजेस्ट करेल की किरण देसले पार्ट 2 आहे सरांचा, जो डेव्हलपमेंटचा पार्ट आहे, यामध्ये महिला, ओके, महिला, बाल आणि आरोग्य, ॲटलिस्ट हे 3 चॅप्टर तर तुम्ही रीड करून जा. कारण तुम्ही राज्यसेवा प्रीमध्ये सुद्धा बघितलं, त्यांनी यावरती डेव्हलपमेंटवरती क्वेश्चन विचारलेले आहेत. सेम ॲज इट इज लास्ट इयरचे 17-18, 18-19 जरी पेपर बघितले तरी यांच्यावरती ज्या गव्हर्नमेंट स्कीम्स आहेत त्यावरती खूप त्यांनी भर दिलेला आहे. सो ज्या विद्यार्थ्यांनी वाचला असेल त्यांनी निश्चित रीड करा, आणि ज्या विद्यार्थ्यांनी नसेल वाचलं पण त्यांना जर वेळ भेटला तर ॲटलिस्ट त्यांनी गव्हर्नमेंट आपल्या ज्या स्कीम्स आहेत पार्ट 2 मधून ते रीड करून जा, तुम्हाला फायदा होईल. नवीन बुक रीड करू नका, कारण भरपूर सध्या टेलिग्राम किंवा व्हॉट्सअपवरती
असं दाखवलं जातं की आमच्या पुस्तकामधून 10 पैकी 7 क्वेश्चन आले किंवा 15 पैकी 12 क्वेश्चन आले, असं काहीच नाही मित्रांनो. हे अगदी बेसिक क्वेश्चन असतात, हे सर्व बुकमध्ये तुम्हाला भेटतील. म्हणजे आपलं सपोज फॉर एक्झाम्पल जर पॉलिटीचं बुक जर घेतलं तर आपल्याला एक 15 पैकी 12-13 क्वेश्चन तर आपल्याला तर रंजन कोळंबे सरांच्या बुकमधूनच भेटणार आहे किंवा देसले सरांच्या बुकमधून इकॉनॉमीचे क्वेश्चन भेटणार आहे. सगळ्या आपले जे बेसिक बुक्स आपण आजपर्यंत रीड केले या सगळ्या बुकमध्ये आपले जे आयोगाचे एक पास होण्यासाठी जेवढे क्वेश्चन्स असतात ते आपल्याला आपल्या रेग्युलर बुकमधून दिसतात. त्यामुळे अजिबात तुम्ही टेन्शन घेऊ नका. तुम्ही आत्तापर्यंत जे बुक रीड केलं तेच रीड करा. नवीन काही एक्स्ट्रा खूप काही करायला जाऊ नका. ते तुम्हाला उगाचच म्हणजे फायदा होणार नाही आहे. तुम्ही आत्तापर्यंत जो स्टडी केला आहे त्यावरतीच डिपेंड राहा आणि तेच बुक रेफर करा. त्यातूनच तुम्हाला चांगला स्कोर येईल. ओके, सो असं आय थिंक तुम्ही जर केलं आणि 2 वीक जर व्यवस्थित टाईम मॅनेजमेंट केला, कंटिन्युटी मेंटेन केली, तर निश्चित तुमचा जो स्कोर आहे तो 60+ येईल. अजूनही तुमचे जर काही क्वेश्चन्स असतील तर तुम्ही कमेंट करा. येणाऱ्या एक्झामसाठी सर्व विद्यार्थ्यांना ऑल दी बेस्ट आणि डू युअर बेस्ट. थँक्यू.